ठीक आहे मित्रांनो, तर हे जे क्वेश्चन्स तुम्हाला दिसत आहे तो क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व करायचं आहे फॅक्टरायझेशन मेथडने. ठीक आहे, फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी, ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही कम्प्लीट करायची आहे. ठीक आहे, सोल्युशन आहे हे आपलं प्रॉब्लेम. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, याचे जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स इथं काय येतात ते आपण पहिल्यांदा पाहणार आहोत, कारण इथं काय आहे कमी जागा आहे आणि ते आपल्याला भरायची आहे. ठीक आहे, मग फॅक्टर्स म्हणजेच आपले अवयव काय येतात ते आपण पाहणार आहोत. तर मिडल टर्म आहे 7x. ठीक आहे, म्हणजे अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येची बेरीज 7 येते आणि त्याच दोन संख्यांचा गुणाकार तो म्हणजे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म. ठीक आहे, फर्स्ट टर्म आहे अंडर रूट 2, ओके, इन टू लास्ट टर्म आहे 5 अंडर रूट 2. ओके, तर याचा जो गुणाकार येतो तो येतो किती, तर हा 5 ॲज इट इज लिहिला आणि अंडर रूट टूचा गुणाकार केला. ठीक आहे, अंडर रूट 2 आणि अंडर रूट 2चा गुणाकार जर केला तर अंडर रूट 4 येतो, म्हणजेच याचं उत्तर, याचं स्क्वेअर रूट काय येते, वर्गमूळ 2 येते. म्हणजेच अंडर रूट टू याचा गुणाकार जर केला तर तो येतो 2, म्हणून याचं उत्तर गुणिला इथं 2 लिहिणार आहे मी. ठीक आहे, आणि 5 इंटू 2 = किती आले, 10 आले. ठीक आहे, म्हणजेच याचं उत्तर आलं 10. मग अशा कोणत्या दोन संख्या, त्या दोन संख्यांचा गुणाकार 10 येतो आणि त्या दोन संख्यांची बेरीज 7 येते, तर 5 इंटू 2. ठीक आहे, याला लावला एक्स आणि याला लावला एक्स, 5 5 2 10 झाले आणि 5 2 बेरीज झाली 7. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचे, ही तर लिहायचे आहे. ठीक आहे, तर बघा आता काय करणार आहे, इथं एक स्टेप लिहिणार आहे मी, ती स्टेप इथं आली नाही त्यामुळे ती स्टेप आपण लिहायची आहेत. ठीक आहे, तर हे आपल्याला काय करायचं, फॅक्टर्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर पहिलं टर्म जे आहे ते ॲज इट इज घेऊ आपण, अंडर रूट 2x², ओके, त्यानंतर प्लस हे 5x घेतला, 5x, ओके, 5x घेतला, प्लस हा 2 अंडर रूट, हा जो 2 आहे ना, हा 2 आपण या पद्धतीने लिहिणार आहे. कोणत्या पद्धतीने, तर अंडर रूट 2 × √2 या पद्धतीने आपण हा 2 लिहिणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या, कारण याचं उत्तर जे आहे ते 2 येते. बरोबर, कोणत्याही दोन एखादी संख्या जर अंडर रूटमध्ये असेल, ठीक आहे, 2 वेळा अंडर रूटमध्ये असेल तर त्याचं उत्तर जे येते ते तेवढीच संख्या येते, फक्त तेवढीच संख्या. लक्षात आलं तुमच्या, कोणतीही संख्या, ठीक आहे, लक्षात आलं, कोणतीही संख्या जर अंडर रूट 2 2 वेळ गुणिला असेल तर त्याचं उत्तर 2 येते, म्हणजे तेवढीच संख्या येते. म्हणून आपण ही जी संख्या आहे कोणती, तर हे 2x ही आपण या पद्धतीने लिहिणार आहोत. कशी, तर अंडर रूट 2 हा पॉईंट म्हणजे गुणाकार. ठीक आहे, अंडर रूट 2x, ओके, 2x आणि शेवटी काय येते, प्लस, इथं प्लस हा शेवटचा लास्ट टर्म जो आहे तो येतो, आपल्याला लिहायचा आहे. थोडंसं इथं खोडून घेतो. ठीक आहे, तर काय आलेलं आहे इथं, 5 √2 = 0. ठीक आहे, एवढं लक्षात तुमच्या. आता काय करायचं आहे आपल्याला, ओके, आता काय करायचं आहे, तर याचे पाळायचे फॅक्टर्स, कॉमन फॅक्टर्स घ्यायचे आपल्याला. ठीक आहे, इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत. ठीक आहे, तर कॉमन फॅक्टर्स काय येतात ते बघू आपण. तर इथं, ठीक आहे, याच्यामध्ये काय आलेलं आहे हे आपण भरून घेऊ पहिल्यांदा. तर हा अंडर 2x हा स्क्वेअर इथं घेतला, हा 5x इथं आला, ओके, 5x हा अंडर 2 पॉईंट अंडर 2 याला x लावायचा आहे. ठीक आहे, अंडर 2x, ठीक आहे, प्लस हा 5 √2. ठीक आहे, आता याचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे, त्याचे फॅक्टर्स कसे पाडले, तर x बाहेर घेतला, आता इथं राहिलं काय आहे, तर अंडर 2x, ओके, 2x प्लस 5, ओके, इन ब्रॅकेट, आता याच्यामध्ये काय करायचं आहे, अंडर 2 इथं अंडर 2 दिसतो आहे तुम्हाला आणि इथं अंडर 2 दिसतो आहे. ठीक आहे, तर हा आपल्याला कॉमन काढायचा आहे, प्लस अंडर रूट 2 आपण बाहेर काढला, इन ब्रॅकेटमध्ये काय करायचं आहे, काय उरलेलं आहे बघा इथं, तर उरलेलं आहे हा अंडर रूट 2x. ठीक आहे, अंडर रूट 2, ओके, एक्स याला लावला, प्लस उरला हा 5 इथला, हा 5 आला इथं. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या, हा 5 इथं घेतला आणि = 0 आहे तिकडे. ठीक आहे, आता ही जे आहे ना, ही स्टेप आपण इथं लिहिणार आहे, एक्स ॲज इट इज, हा एक्स आहे इथं. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे,
हाँ या ब्रैकेट मधे हिया लिहायचं आहे अंडर रूट टू हाँ एक्स प्लस फाइव ओके हाँ फाइव ठीक है प्लस अंडर रूट टू है ऑलरेडी हाँ त्यानंतर टू एक्स प्लस फाइव ओके प्लस फाइव ओके इज इक्वल टू जीरो ठीक है आता हे झाल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे ठीक आहे पुढच्या पेजवर आपल्याला जायचं आहे लक्षात आलं तुमच्या हे आलेलं आहे टू एक्स प्लस फाईव्ह आणि हे लक्षात आलं ठीक आहे पुढे जाऊ आपण तर आता हे पहिल्या कंसामध्ये काय आहे तर जे बाहेर होते ठीक आहे कोण काय होतं बाहेर तर अंडर रूट एका कंसामध्ये काय होतं अंडर रूट टू एक्स प्लस फाईव्ह हे कंस कौन एका कंसामध्ये होतो ठीक आहे कॉमन म्हणून आपण हा घेतलेला आहे ठीक आहे आता याला लावायचं झिरो आणि याला लावायचं झिरो ठीक आहे अंडर रूट टू एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू झिरो ठीक आहे और याला आपण झिरो लावलेला आहे ठीक आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू काय लिहिलं तर एक्स इक्वल टू इथं एक स्टेप आपण इथं लिहणार आहोत ठीक आहे इथं लिहू तर अंडर रूट टू एक्स इज इक्वल टू हा जो फाईव्ह आहे हा आपला प्लस आहे तर मायनसमध्ये झाला फाईव्ह आला ठीक आहे आता काय करायचं एक्सची किंमत काढायची एक्स इज इक्वल टू हा जो अंडर टू आहे आपल्याला इथं अपॉनला गेला ठीक आहे म्हणजे या एक्सची किंमत आली आहे मायनस फाईव्ह अपॉन अंडर रूट टू ठीक आहे आणि याची किंमत इथे ऑलरेडी काढलेलीच आहे ठीक आहे हे दिसते तुम्हाला ही काढलेली आहे प्लस अंडर रूट टूचं काय झालं मायनस अंडर रूट टू झालेला आहे ठीक आहे ओके आणि शेवटी याचं उत्तर आपलं आहे मायनस अंडर रूट फाईव्ह अपॉन अंडर रूट टू अँड मायनस अंडर रूट टू हा आर द रूट्स ऑफ द इक्वेशन अशा पद्धतीने आपल्याला हे गणित करायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो ठीक आहे तर हा छोटासा व्हिडिओ होता तर चांगल्या प्रकारे तुम्हाला हे गणित समजलं असेल या ॲक्टिव्हिटी समजली असेल अशी अपेक्षा करतो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा ओके थँक्यू व्हेरी मच